2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी नागपुरातील न्यायालयाने फडणवीसांना 15,000 वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी 30 मार्चला होणार आहे. मात्र उमेदवारी अर्जात गुन्ह्याची माहिती लपवणे हा देखील गुन्हाच आहे असे मत बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय. कायदा हा सर्वांना समान आहे. कायद्यातील तरतुदी तोंड बघून राबवल्या जात नाहीत. शेवटी काही गोष्टी लपवल्या गेल्या असतील तर तो सिद्ध करण्याचा कोर्टाला अधिकार आहे. देवेंद्रजी हे सुसंस्कृत राजकीय नेते आहेत. काही गोष्टी चुकून झाल्या असतील तर मला माहित नाही, पण अशा गोष्टी चुकूनही होता कामा नाही. आम्ही इतके वर्ष झाली निवडणूक लढवतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आम्ही महिनाभर अगोदरच तयारी करतो. त्यामुळे कोणताही फौजदारी गुन्हा लपवणे हा गुन्हाच आहे. मागील सरकारमधील भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात विचारले असता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात जवळपास 15 मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यांची चौकशी होण्याची आवश्यकता होती, मात्र चौकशीच करायची नाही ही मागील सरकारची भूमिका होती. जर दोषी असतील तर कारवाई झाली पाहिजे, जर निर्दोष असतील तर लोकांपुढे निर्दोष होऊन जा, मात्र आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी व्हावी अशी आमची भूमिका आहे. निर्दोष असतील तर घाबरण्याचे कारण नाही, त्यांनी चौकशीला सामोरे जावे. दूध का दूध और पाणी का पाणी, मात्र खडसे यांना क्लीन चिट देणार का यावर मात्र आम्ही हे काम करणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, पुणे.